एक गाव एक गणपती या पोलिसांच्या संकल्पनेला वळसंग परिसरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 35 गावांपैकी 21 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही योजना यशस्वी झाली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर पाटील यांच्या एक गाव एक गणपती या योजनेचं महत्व सध्या कोरोनाच्या काळात सातत्यानं जाणवत असून याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गणेशोत्सव मंडळाच्या बैठका घेऊन प्रबोधन करण्यात आलं. त्याला प्रतिसाद देत हद्दीतील एकूण 35 गावांपैकी 21 गावातील मंडळांनी प्रशासनाच्या या आवाहनास प्रतिसाद देत एक गाव एक गणपती ही योजना राबवली. यावेळी बोलताना वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखणं महत्वाचं असून ज्या गणेशोत्सव मंडळांनी एक गाव एक गणपती ही योजना राबवली त्या त्या गावातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. नमस्कार, मी अतुल भोसले, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस स्टेशन. आज आपणाला गणेशोत्सवच्या निमित्त मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी अतिशय कमी गर्दीमध्ये कोरोनाचे नियम पाळून गणेशाची स्थापना केली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार पण व्यक्त करतो. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये तो शांततेमध्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात एक गाव एक गणपती करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगून आम्ही पोलीस पाटील, सरपंच, गावातील मान्यवर सदस्य, गणेश मंडळाचे अध्यक्ष, त्याचबरोबर आमचे गोपनीयचे अंमलदार सुये या सगळ्यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यातून गावोगावी बैठका घेऊन त्यांना एक गाव एक गणपतीचं महत्त्व आणि आता जे कोरोनाचं सावट आलेलं आहे त्या अनुषंगाने गर्दी टाळण्याची गरज आहे याचं महत्त्व पटवून दिलं. त्याला प्रतिसाद देत साधारण 35 गावापैकी एकूण 21 गावांनी एक गाव एक गणपती स्थापन केलेला आहे. त्याचबरोबर 4 गावांनी कोरोनाचं हे सावट पाहता गणपती न बसवण्याबाबत त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी गणपती देखील बसवलेला नाही आहे. असंच वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणेशाची स्थापना झालेली आहे. मी हद्दीतील सर्व नागरिकांना आता पुढील 10 दिवस अशीच गर्दी न करता आपण गणेशाची आराधना करावी, त्याचबरोबर विसर्जनाच्या वेळेस विसर्जनाचे जे काही नियम दिलेले आहेत शासनाने त्याप्रमाणे घरातच पूजा करून एकत्रितरित्या लोक न जाता फक्त आपल्या मूर्ती विसर्जनासाठी पाठवण्यात याव्यात असं मी आवाहन करतो. चोख बंदोबस्त राहणार आहे. जी काही गावामधील किंवा वळसंग पोलिसांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 300 लोकांचं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी जी माझं गाव सुरक्षित गाव ही संकल्पना आहे त्या संकल्पनेनुसार वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण 39 सायरन गावोगावी बसवण्यात आलेले आहे. परंतु त्याचा पुढचा टप्पा जो आहे तो CCTV कॅमेरा बसवण्याबाबत, तर या गणेशोत्सवाचा योग साधून आम्ही संपूर्ण गणेश मंडळांना असं आवाहन केलेलं आहे की तुम्ही कमीत कमी 2 CCTV कॅमेरे हे बसवण्यात यावे. आणि त्या अनुषंगून बहुतांशी गणेश मंडळांनी आम्हाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि येणाऱ्या ह्या 10 दिवसामध्ये आम्ही त्याच्यावर काम करून गावामध्ये प्रत्येक गावामध्ये CCTV कॅमेरा बसवण्याचं आम्ही प्रयत्नरत आहोत. तर निश्चितच पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक गणपती, माझं गाव सुरक्षित गाव तथा परिवर्तन या योजना निश्चितच लाभदायी ठरणार असल्याचं वळसंग गावचे माजी सरपंच प्राध्यापक महादेव होटकर यांनी बोलताना सांगितलं. एक गाव एक गणपती या संकल्पनेतून वळसंग पोलीस हद्दीमध्ये माननीय APA भोसले साहेब व त्यांची संपूर्ण टीम या 40 गावांमध्ये मोठं युवकांमध्ये प्रबोधन करून माझं गाव सुरक्षित गाव या संकल्पनेला चालना देत मोठं प्रबोधन केलं आणि वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 40 गावांमध्ये आज 21 गावांमध्ये एक गाव एक गणपती बसलेला आहे. ही संकल्पना पूर्णत्वास गेलेली आहे. खरोखरच या पोलीस स्टेशनच्या सर्व टीमचं, प्रशासनाचं मोठं कौतुक करावं असं वाटतं की आज कोरोना महाभयंकर माजलेला असताना, प्रत्येक घराघरामध्ये हा कोरोना पोचलेला असताना सुरक्षेच्या माध्यमातून असेल किंवा जनतेच्या जीवाच्या माध्यमातून, जेणेकरून जेवढे जास्त गणपती बसतील तेवढी गर्दी वाढेल, तेवढ्या लोकांचा संपर्क वाढेल आणि हा कोरोना पुन्हा फैलावण्यास काही वेळ लागणार नाही
याचा विचार करून या प्रशासनाने खरोखरच एक माणसाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक गाव एक गणपती ही लोकांमध्ये समजून सांगितली. त्याचे फायदे काय आहेत हे युवकांमध्ये प्रत्येक गावामध्ये मीटिंग घेतली. प्रशासन तिथं गेलं, पोलीस तिथं गेले, त्यांच्या पोलीस पाटलांना गावातील प्रतिष्ठित लोकांना सरपंचांना एकत्रित बसून या एक गाव एक गणपतीचं महत्त्व त्यांनी पटवून सांगितलं. आणि अशा या संकट काळामध्ये विघ्नहर्त्याला म्हणजे संकटहर्ता म्हणून गणपतीला ओळखलं जातं की या गणपतीलाच अशी असं साकडं या निमित्तानं घातलं गेलं की बाबा हा विघ्न लवकर दूर होऊ दे, कोरोनापासून सगळी गावं मुक्त होऊ देत आणि कोरोनापासून सगळ्यांना सुरक्षित राहू दे. दरम्यान माझं गाव सुरक्षित गाव आणि एक गाव एक गणपती या योजनेत सहभाग घेतलेल्या गावातील गणेशोत्सव मंडळ तथा ग्रामपंचायतींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचं यावेळी वळसंग पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं.